माधवनगर येथे गुरुवार पेठेतील सहवास अपार्टमेंटमधील अजय सुरेश नुली यांचा बंद फ्लॅट फोडून चोरट्यांनी सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केले आहे. ही चोरी सोमवारी रात्री झाली असा अंदाज अपार्टमेंटमधील लोकांनी वर्तवला आहे. याची तक्रार संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे, मात्र पोलिसांकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही. माधवनगरमध्ये एका पाठोपाठ एक होत असणाऱ्या घर आणि दुकान फोडण्याच्या घटना पाहता चोरट्यांनी माधवनगरकडे मोर्चा वळवलाय की काय अशी चर्चा नागरिकांमधून होत आहे. माधवनगर मेन रोडवरील सराफांचे दुकान फोडण्याचा उलगडा करण्यासाठी अजून चौकशी सुरू आहे. तोवर माधवनगर गुरारपेठेतील सहवास अपार्टमेंटमधील फ्लॅट फोडून चोरट्यांनी पोलिसांसमोर आणखीन एक नवं आव्हान उभं केलं आहे. या फ्लॅटमध्ये अजय नुली कुटुंबांसोबत राहत असून त्यांचे वडील आणि त्यांचा भाऊ माधवनगरमध्येच शुक्रपेठेत राहण्यास आहे. त्यांच्या पाहुण्यांच्या लग्नाच्या 4 दिवसामागे कुटुंबासोबत पुण्याला गेले आहेत. सकाळी अजय यांचा लहान भाऊ फिरत फ्लॅटकडे आला असता त्यांना ग्रिल आणि फ्लॅटचा दरवाजा उघडा दिसला. आज जाऊन पाहणी केली असता तिजोरी उघडी विस्कटलेली दिसली. तिजोरीतील सोन्या चांदीचे बॉक्स जमिनीवर आणि बेडवरती मोकळे पडलेले दिसले. फ्लॅटमध्ये चोरी झाली आहे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ याची माहिती फोनवरून अजय आणि वडिलांना दिली. कुणी काय पाहिले का याचं विचारणा अपार्टमेंटमधील राहणाऱ्यांना आणि अपार्टमेंटच्या सेक्रेटरी यांच्याकडे केली असता समोर सकाळपासून फ्लॅटचा दरवाजा उघडा आहे. आम्हाला वाटले अजयचे वडील आले असतील. अशा अंदाजानं अपार्टमेंटमधील कुणीच उघड्या फ्लॅटची चौकशी केली नाही अशी माहिती अपार्टमेंटमधील रहिवाशांनी दिली. मूळ मालक अजय इथं नसल्यानं चोरीमध्ये सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम किती गेले आहेत हे सांगता येत नाही. या चोरीची माहिती अजयच्या वडिलांनी संजयनगर पोलीस ठाण्यात दिली आहे, मात्र अद्याप पोलिसांकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. गुरुवार पेठमध्ये इथे सहवास अपार्टमेंटमध्ये माझा भाऊ राहतो. मी सकाळी फिरायला होतो, गावी गेला आहे. मी इथे सकाळी फिरायला आलो होतो, ते गेट उघडाय म्हणून बघितलं तर आत येऊन बघतो ते सगळं बाहेर पडलेलं होतं, सगळं कपाट पण खोललेलं होतं. म्हणून लगेच सगळ्यांना फोन करून बोललो. पण आज सकाळी ज्या वेळेला म्हणजे आजीचा भाऊ बोलायला आला आमच्या घरी, त्यावेळेला आम्हाला कळलं की असं असं झालेलं, म्हणजे काहीतरी चोरी झालेली आहे आणि कपाट फोडलेलं आहे आणि सामान नेलेलं आहे असं ते आम्हाला बघितल्यानंतर कळलं. ते मग आता त्यानंतर मग रेस्टर आम्ही पोलीस कंप्लेंट केली. पोलीस कंप्लेंट केल्यानंतर त्यांच्या म्हणजे बाकी सगळ्यांची लोकांना बोलवून हे दाखवलं आणि याचबरोबर आमच्या इकडे समोरच्या बाजूला श्रीकांत पाटील म्हणायचे ते काही कॉन्स्टेबल आहेत, त्यांच्या पण घरी म्हणजे त्यांच्या बाजूलाच त्यांचा पण एक फ्लॅट फोडलेला आहे म्हणे असं त्यांनी सांगितल्यानंतर आम्हाला कळलं. हे सगळं झाल्यानंतर आम्ही हे रिसर्च कंप्लेंट इम्प्लेंट केलेली आहे. आता चौकशी चालू होईल, आता बघू काय काय.